गणेशोत्सवावरती घातपाताची काळी छाया आहे। या पार्श्वभूमीवर निर्विघ्न गणेशोत्सवासाठी पालिकेनेही कंबर कसली आहे। घातपाताची परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे याचे प्रशिक्षण पालिकेच्या आपत्कालीन विभागाने गणेश मंडळाला दिले। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। गणेशोत्सवाच्या काळामध्ये एखादी अप्रिय घटना घडली तर ती नेमकी कशी हाताळावी यासाठी महानगरपालिकेतर्फे गणेश मंडळांना प्रशिक्षण दिले जात आहे। आपल्यासोबत महानगरपालिकेचे अधिकारी आणि गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष दहीभावकर सर आहेत। मला सांगा काय नेमकं महानगरपालिकेतर्फे तुम्ही प्रशिक्षण देत आहे? गणेशोत्सव कार्यक्रमाच्या वेळेला लाखो लोक या गणपती सणामध्ये सहभागी होत असतात आणि त्या परिस्थितीत काही अचानक एखादी परिस्थिती उद्भवली नागरिकांनी आणि मंडळाने काय करावे आणि काय करू नये या संदर्भातलं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं आहे। एखाद्या वेळेस आग लागली तर आगीवर कशा पद्धतीने प्रतिबंध करावं किंवा आग लागू नये म्हणून काय उपाययोजना कराव्यात, त्याचबरोबर काही बॉम्बचं सदृश परिस्थिती असेल तर ती कशी हाताळावी, कोणाला बोलवावं या संदर्भात, गर्दीवर नियंत्रण कसं ठेवायचं, फर्स्ट एड कशा पद्धतीने द्यायचं याचं संपूर्ण ट्रेनिंग एक दिवसाचं आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। दहीभावकर सर, अशा पद्धतीचं प्रशिक्षण कितपत फायदेशीर ठरेल गणेशोत्सव मंडळाचं तुम्हाला वाटतं? एक चांगला उपक्रम आहे। काय झालेलं आहे की दरवर्षी गणपती उत्सव आला की बॉम्ब सदृश्य परिस्थिती आणि घातपात कारवाया याचं सावटच गणपती मंडळावर असतं आणि म्हणून यंदाच्या वर्षी आम्ही पोलीस आयुक्तांना पण सांगितलेलं होतं की प्रत्येक मंडळाचे 10 गणसेवक केले जातील आणि त्या गणसेवकांना अशी 1 लाखाची पाऊस त्यांना तुमच्याकडून प्रशिक्षण द्यावं, परंतु तिकडून जेवढं काय प्रतिसाद पाहिजे तसं मिळत नाही आहे आणि म्हणूनच आम्ही महापालिकेच्या डिझास्टर मॅनेजमेंटला सांगितलं आणि डिझास्टर मॅनेजमेंटचे हे वर्कशॉप सुरू झालेले आहे। आज पार्ल्यामध्ये आहे, शनिवारी भांडूपमध्ये आहे आणि रविवारी मुंबईमध्ये आहे। अशा या प्रशिक्षणामध्ये आमचे गणसेवक प्रशिक्षण घेणार आहेत आणि एखाद्या अशी परिस्थिती उद्भवली तर त्याला कसं तोंड द्यायचं हे आमचे हे जे गणसेवक म्हणून आम्ही ज्यांना संबोधतो आहे ते करणार आहे। धन्यवाद सर आमच्याशी सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव जाधव सह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।